हॅलो हॅलो, माझ्या बंधू बहिणींनो, तुम्हाला एक माझी सांगणी आहे. आता गरमी होते ना, तर आपण पंखा चालवतो घरात, आणि मग अचानक देव्हाऱ्यातल्या दिव्याला हवा लागते आणि बुजते. म्हणून असा दिवा वापरायचा, हे बघा, असा दिवा वापरायचा. पंखा चालू असला तरी हे दिवा बुजत नाही, असा दिवा वापरायचा. हे दिवा छान असतो गरमीचा. देवा पुढं ठेवा, आपल्या दरवाज्यात ठेवा, हे दिवा कधी बुजत नाही. असं लावायचं ढाकण आणि ठेवायचं, अगदी रातभर बी चालतो भरून ठेवल्या. असा दिवा वापरायचा कधी पण. उघडा दिवा ना वापरायचा, राहत नाही, हवेने जातो. आपण गरमीच्या दिवसात पंखा चालू ठेवतो, आपल्या कमऱ्यात ठेवतो, देवाऱ्याच्या कमऱ्यात पण असतो पंखा, काकी घुटण होते ना गरमीचा. म्हणून पंखा चालू ठेवायचा असतो, पण दिवा असा वापरायचा असतो बघा, ढाकणवाला. हे दिवा छान असतो, असे दिवा मिळतात बा मार्केटात, असे दिवा घ्यायचे. हे दिवा आमच्या पूर्वी काळापासून आहे, हा दिवा लय वर्षाचा आहे. असे दिवे वापरायचे, छोटे मोठे असे मिळतात दिवे, पण हा मध्यम साईजचा हे छान आहे. मोठं काय करायचं देवाऱ्यात, एवढं छोटा दिवा वापरायचा, चांगला असतो, रातभर राहतो. आणि त्याच्यावर आपल्या स्टारचे चित्र आहे, आणि असे दिवा छान असतो वापरायला. आणि कळस आहे बघा चांदीचा, त्याला असं दिवा वापरायचा देवाऱ्यात, चांगला असतो. आणि माझं रेडिओ आवडला तुम्हाला, असा दिवा वापरा. माझ्या आया बहिणींनो, माझ्या मुली बाळांनो, आपल्या देवघरात असा दिवा वापरा. आणि माझा रेडिओ आवडला तुम्हाला तर मला फॉलो करा, लाईक करा, माझं बेल अलकम दाबा. आणि नमस्कार करते, माझा रेडिओ पूर्ण करते.